आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत श्रोतेहो नमस्कार स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोतेहो आज आपण चेहऱ्याशी निगडीत त्वचेच्या समस्या या विषयावर बातचीत करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉक्टर श्यामल बलकी नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर आता चेहऱ्याशी निगडीत त्वचेच्या समस्या हा विषय आपला आहे चेहरा म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं मी सुंदर दिसावं माझी त्वचा छान असावी नितळ असावी आणि म्हणून प्रत्येक जण चेहऱ्याची काळजी घेत असतो पण ही काळजी घेत असताना पण अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होत असतात तर या समस्या कुठल्या असतात काय सांगाल आजकाल चेहऱ्यांवरती फार वापर वाढला आहे सौंदर्यप्रसाधनांचा किंवा लहान वयापासूनच मेकअप करायला सुरुवात करतात लोक आणि त्यामुळे त्वचेची काळजी पूर्णपणे घेतल्या जात नाही क्लिन्झिंग केल्या जात नाही म्हणून बरेचसे प्रकार उद्भवतात जसं त्वचेवरती काळे डाग येणं त्वचेवरती पांढरे डाग येणं त्वचेवर केस येणं मुरूम येणं खड्डे पडणं डोळ्याभोवती काळे वर्तुळ होणं ओठांवरती काळसरपणा येणं भुव्यांचे केस पापड्यांचे केस पातळ होणं तसेच त्वचेवर खाज व लालसरपणा येणं बरेचसे लक्षणं आपल्याला दिसतात जे आता लहान वयापासनं तर मोठ्या लोकांपर्यंत ते असतात डॉक्टर आपण अनेक समस्या सांगितल्या त्वचेच्या की या या समस्या निर्माण होऊ शकतात पण मग कारण कुठली दडलेली असतात त्वचेच्या समस्या येण्यामागे बरेच कारण असतात मेनली शरीरातील जे हॉर्मोनल बदल आहे म्हणजे टीन एज हे सुरू होतात आणि अगदी आपण ज्याला म्हणतो की चाळीसशी ओलांडण्यापर्यंत हे सुरू राहतात त्याचा फार शरीरावरती केसांवरती त्याचा परिणाम होतो वातावरणातले जे बदल असतात म्हणजे कमी जास्त प्रमाणात मध्ये गर्मी, थंडी मध्येच ह्युमिडिटी ह्या गोष्टींनी सुद्धा स्किनवरती परिणाम होतो वाढतं पोल्युशन जे म्हणतो आपण प्रदूषण जे आहे आणि सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर फार वेळपर्यंत मेकअप कॅरी केला जातो पूर्वी असं नव्हतं तर तो एक प्रकार वाढला आहे त्याच्याने सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात चेहऱ्यावरती रात्रीचं जागरण जितके होतात तितके हॉर्मोनल फ्लक्च्युएशन अधिक होतात आणि मग त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती आणि केसांवरती पण होतो धूम्रपान करणं आजकाल फार वाढलं आहे इव्हन लहान वयामध्ये सुद्धा बरेच लोक फॅशन म्हणून धूम्रपान करतात त्या निकोटीनचा परिणाम स्किनवरती होतो ज्याच्याने प्रीमॅच्युर एजिंग सुद्धा सुरू होतं बरेचसे आजार पण असे असतात जसं थायरॉइड ग्रंथींचे आजार असतात किंवा अनिमिया असतो रक्त कमी असणं पिलिया ज्याला म्हणतो जॉन्डिस किंवा फंगल इन्फेक्शन होतात वेगवेगळ्या प्रकारचे ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा हे त्वचेच्या समस्या तयार होतात कमी अधिक प्रमाणामध्ये त्वचेचा रंग पण बदलतो आणि बाकीचे मग समस्या सुरू होऊन जातात ही सगळी कारण त्यामागे दडलेली दडलेली हो या व्यतिरिक्त आणखी काही कारण दिसून येतात का आणखी काही कारण म्हटल्यापेक्षा खाण्यापिण्याचे अनियमितता आहेत त्या सुद्धा याला रिस्पॉन्सिबल आहेत कारण आजकाल बाहेरचं खाणं जंक खाणं इतकं वाढलं आहे आणि जे आपल्याला पोषक आहार मिळायला पाहिजे ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो त्याची कमी बऱ्याच ठिकाणी दिसल्या जातं म्हणजे लहान मुलांचे सुद्धा डबे बघितले तर त्यांना पिझ्झा पास्ता आजकाल जास्त आवडतो आणि तुम्ही दुसरं द्याल तर मग ते डबा वापस आणतात किंवा मग कंटाळा करतात आईच्या मागे तर म्हणजे खाण्यातले हे ड्रास्टिक बदल झाले या जनरेशनमध्ये तर तो पण एक कारण आहे की तुमची स्किनची इम्युनिटी लहानपणापासूनच कमी व्हायला लागते आणि मग पुढे जाऊन ऑब्व्हिअसली जेव्हा स्किनची इम्युनिटी कमी होते तेव्हा तुम्हाला सगळेच प्रॉब्लेम लवकर होतात म्हणा वयापेक्षाही लवकर होतात hmm. पूर्वी ज्या गोष्टी मोठेपणे मध्ये किंवा ज्याला म्हणतो आपण तीस चाळीस मध्ये थोड्या थोड्या दिसायला लागायच्या लहान वयामध्ये अठरा एकोणास वर्षाच्या मुलांमध्ये दिसायला लागले जसं केसांचं सुद्धा अकाली पांढरं होणं तो पण त्याचाच एक परिणाम आहे की जे वयाचं लक्षण म्हणायचो आपण की पुढे होतात पण नाही आता अगदी पाचवी सहावीतले मुलं आठवीतले मुलं हे माझ्याकडे येतात केस पांढरे झाले म्हणून आणि पन्नास टक्क्यांपर्यंत जास्त त्यांचे केस पांढरे झालेले असतात म्हणजे हा किती अतिप्रमाण आहे हा सगळा काही त्यांचा जो बेस आहे की खाणं पिणं व्यवस्थित नसणं डाएट व्यवस्थित नसणं आणि डिजिटल वापरामुळे त्यांना काळी वर येणं लहान लहान मुलं येतात डार्क सर्कल घेऊन हे सुद्धा याचाच परिणाम आहे जे बदलती जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी इतक्या बदलल्या आहेत आणि त्याचे पूर्ण परिणाम लहानपणापासून मुलांच्या स्किनवर हेअर्सवर डोळ्यांवरती व्हायला लागतात वयाचा विषय निघाला मला इथे विचाराव वाटेल की वयानुसार त्वचेच्या समस्या वेगवेगळ्या अशा वेग काही दिसतात का हो जसं आप आता आपण घेऊया की लहान आहेत एकदम मालिश करायचं वाढलं आहे पण पूर्वी लिमिटेड ऑप्शन्स राहायचे म्हणजे नारळ तेल किंवा तुपाने करायचे लोक आता वेगवेगळ्या टाईपचं ऍडव्हर्टायझिंग त्याच्यामध्ये बघून तेल आणतात लोक आणि मसाज करतात मग अगदी लहान लहान बाळ माझ्याकडे येतात दोन तीन महिन्यांचे त्यांना पूर्ण अंगभर असं रॅश आलेली पुरळ आलेली पूर्ण सालपट असं बारीक बारीक निघालेले हा प्रकार होतो ना hmm. तर ते नॅचरल पद्धतीने न जाता ते आता सुपरवाईज झालेलं आहे जास्तीच ऍडव्हान्स झालेलं आहे पण ते त्यांच्या एजनुसार सहन न झाल्यामुळे त्यांना हे त्वचेचे प्रकार सुरू होतात hmm. लहान बाळांमध्ये ह्या टाइपच्या कॉन्टॅक्ट डर्मॅटेटीस प्रकार असतो हा हा फार बघण्यात येतो त्यानंतर टीनेज मध्ये मुरुम येणं मुरुम येणं मुरुमांचे मुरु गड्डे काळे डाग हे पडणं हे प्रकार आहेत टीनेज मध्ये तुम्हाला केस पांढरे होणं हा एक प्रकार आहे हे जास्त उद्भवतात इव्हन काही लोकांना जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स म्हणतात कुमुरमांचाच प्रकार असतो तो पण तो पण याच्यामुळेच होतो की त्यांचं लावणं फेसपॅक्स लावणं कधीतरी अनसुपरवाइज ऐकलं बोललेलं लावत राहतात त्याच्याने पण ह्या प्रकारचे रॅशेश येत राहतात हा प्रकार तुम्हाला टीन एज मध्ये दिसतो नंतर जे आपलं ऍक्टिव्ह एज असतं ज्याच्यामध्ये कन्सेप्शन बेबी प्लॅनिंग हे सगळे ज्या गोष्टी असतात त्यामध्ये हॉर्मोनल पिल्स घेतल्या जातात कधीतरी आणि त्यामध्ये प्रेग्नन्सी लॅक्टेशन म्हणजे जे दूध पाजण्याची स्टेज आहे गरोदरपणाची स्टेज आहे त्याच्यामध्ये पूर्ण बायकांना वांग येणं नंतर बायकांना त्या स्टेजमध्ये सुद्धा मुरू येणं हा प्रकार वाढून गेलेला असतो अतिशय आणि आता सेफ उपाय आहेत ज्याच्याने प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये सुद्धा तुम्ही काहीही उपाय न होता व्यवस्थित ह्या गोष्टींना ट्रीट करू शकतात कारण ह्या गोष्टी जितक्या तुम्ही लवकर ट्रीट कराल तितक्या त्या नाही होतात नाही तर मग त्या हळूहळू जसं एखादा घाव म्हणतो ना आपण की वेळेनुसार पक्का होत जातो तसं त्या समस्या वाढतातही आणि त्यानंतर ट्रीट व्हायला पण वेळ घेतात त्यामुळे त्या एजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात नंतर ज्याला म्हणतो आपण मेनोपॉजची वेळ येते चाळीसशी नंतर चाळीसशी नंतर मेनोपॉज असं बायकांमध्ये म्हणतो आपण पण माणसांमध्ये पण एक प्रकारचं हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं आणि माणसांना सुद्धा केस गळण्याचे प्रकार किंवा सुरकुत्या चेहऱ्यावर स्किन लूज होणं बायका आणि माणसं दोघांना होतात हे प्रकार ह्या गोष्टींना तुम्ही जितक्या लवकर आयडेंटीफाय कराल जितक्या लवकर तुम्ही अँटी एजिंग प्रोडक्ट्स वापराल प्रोडक्ट्स म्हणजे मेडिकेटेड वापराल तितक्या लवकर आपण स्किन एजिंग डिले करू शकतो म्हणून अर्ली रेकग्नीशन म्हणजे लवकरात लवकर त्याला उपाय करणं हाच एक सगळ्यात ज्याला म्हणता येईल की मंत्र आहे की तुम्ही त्वचेची आणि स्किनची जी ओव्हरऑल काळजी आहे ती घेऊ शकता एकंदरीतच आपण जाणून घेतलं की कुठल्या कुठल्या समस्या कुठल्या वयानुसार येऊ शकतात त्यानंतर आपण वळत निदानाकडे टेस्ट कुठल्या असतात किंवा कसं ओळखायचं कि मला त्वचेची ही ही समस्या निर्माण झाली आहे त्वचेचे साधारणत जे लोकांना माहिती आहे प्रकार ड्राय स्किन म्हणजे कोरडी त्वचा जी असते किंवा ऑइली स्किन असणं हे दोन प्रकार लोकांना खूप माहिती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की कोरड्या त्वचेचे प्रॉब्लेम वेगळे असतात यांच्यामध्ये प्रीमॅच्युअर एजिंग सुरू होऊन जातं त्वचा लूज होणं सुरू होऊन जातं छोट्या छोट्या रिंकल्स यायला लागतात आणि ऑइली स्किनचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात पोअर्स क्लॉग होतात आणि कोणत्याही वयामध्ये ऐकणे येतात hmm. पोअर्स क्लॉग होऊन इन्फेक्शन होऊन त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे ज्याला म्हणतो आपण की सतत चेहऱ्यावरती कुठल्या ना कुठल्या टाईपचं ब्लॉकेज आणि त्याच्यामुळे जे पुरळ पिंपल्स येतात ते असणं तर ते आपण रेकग्नाईज करून आपण त्याला जर ट्रीट केलं तर ह्या सगळ्या गोष्टी लवकर क्युअर होऊ शकतात hmm. आणि ह्या बाबतीमध्ये मी तर सांगेल की तुम्ही त्वचा रोग तज्ज्ञांचं मत घ्या आणि त्यानुसार जा म्हणजे आपल्याला कमी वेळेमध्येही लवकरात लवकर त्याची उपाययोजना होऊन आणि नंतर मग आपल्याला जे काळजी घेण्याचं तुम्हाला सांगतील की आता तुम्हाला ऑलरेडी हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि पुढे जाऊन तुम्ही त्याला आता कसं परत होऊ देऊ नये यासाठी ज्या स्किन स्किननुसार तर ती पुढे पाळायची म्हणजे आपली स्किन पूर्ण बारा महिने निरोगी राहते हा हा आता बरेचदा ब्लड टेस्ट पण सांगण्यात येतात त्वचेची समस्या असेल तर त्वचेची समस्या असेल तर ब्लड टेस्ट सांगतो आपण पण फार जास्त प्रमाण त्याचं ब्लड टेस्टचं नाही आहे म्हणजे जर समजा एनिमिस्ट्रेस म्हणजे रक्त कमी असल्यामुळे जे आपल्याला लक्षणं दिसत आहेत पेशंटला जसं डार्क सर्कल दिसत आहेत चेहरा पांढरट झालेला दिसत आहेत ओठांचं पिगमेंटेशन कमी आहे तर मग आपण त्याला रिक्वायर्ड असणारं जे हिमोग्लोबिन टेस्ट करणं रक्ताची तपासणी करणं हे करतो किंवा जर सतत खास येणं असेल पुरळ असेल तर त्यावेळा आपण लिव्हरच्या काही टेस्ट करतो की जॉन्डिसचं तर काही इन्फेक्शन नाहीये किंवा जर त्यांना दुसरे काही युरिनचे प्रॉब्लेम्स असतील तर आपण किडनी फंक्शन टेस्ट करतो पण ते डिपेंड आपण सगळ्या पेशंटमध्ये सगळंच नाही ज्या पेशंट मध्ये त्याचे लक्षणं ते कन्फर्म करण्यासाठी आपण टेस्ट करतो डॉक्टर निदानानंतर ने पद्धतीमध्ये नेमकं उपचार पद्धती असते का स्त्रियांमध्ये वेगळी पुरुषांमध्ये वेगळी असं काही असतं का हो वयानुसार आणि स्त्री आणि पुरुष या वेगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे उपचार असतात कारण दोघांची जी शारीरिक रचना आहे ती वेगळी आहे दोघांमध्ये हॉर्मोन्स वेगळे आहेत त्याच्यामुळे डोसेस वेगळे असतात mm. कंपोजिशन्स वेगळे असतात आणि त्यांचे हॉर्मोनल इश्यूज लक्षात घेऊन ज्या प्रमाणामध्ये औषधी दिल्या जाते ते पण वेगळे असतात mm. त्यामुळे त्या दोघांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करावं लागतं जसं फॉल असेल जो पुरुषांमध्ये आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो त्यांच्यासाठी वेगळे सिरम्स त्यांच्यासाठी वेगळ्या टॅबलेट्स आणि मिलीग्राम्स असतात बायकांमध्ये जसं त्यांना पिरियड प्रॉब्लेम असतात किंवा काही असतात तर त्यानुसार त्यांना टॅबलेट्स दिल्या जातात आणि त्यामुळे दोघांच्या उपचार पद्धती वेगळ्याच असतात आणि त्याच सक्सेसफुल असतात कधी कधी असं असतं की एकमेकांचं आपण वापरून बघू तर फारसं काही त्याच्यामध्ये आराम मिळत नाही hmm. म्हणून त्या स्पेशलाइज दिलेल्या आवश्यक असतात लहान मुलांचं वय बघून टीनेजचं वय बघून आणि बायकांचं वय बघून हे सगळं दिलं जातं मग उपचार पद्धती नेमकी काय असते बघा जेव्हा चेहऱ्यावरती काळे डाग आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण असं करतो की काळ्या डागांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की सनस्क्रीनचा वापर करणं सनस्क्रीन आजकाल अवेअरनेस आहे लोकांमध्ये पण प्रॉपर युज करणं हे अजूनही लोकांना माहिती नाहीये तर दररोज सनस्क्रीन चांगल्या प्रतीचं लावणं हे जर तुम्ही सुरू केलं अगदी लहान मुलांपासून सनस्क्रीन अव्हेलेबल असतात तर त्यामुळे काय होतं की वांग्याचे डाग येणं चेहऱ्यावरती डाग होणं फ्रेकल्स येणं हे सगळ्या गोष्टी मस्से बारीक बारीक येतात ते सुद्धा कमी होतात त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझिंग क्रीम लावणं यामुळे काय होतं की स्किन हायड्रेटेड राहते दिवसभराचा जो स्ट्रेस आलेला असतो चेहऱ्यावरती तो, तो सुद्धा रिपेअर व्हायला मदत होते रात्र म्हणजे आपली कशी असते की रिज्युमिनेशन करण्यासाठी दिलेली आहे निसर्गाने त्यामध्ये असं आहे की त्वचेचं आपल्या डोळ्यांचं आणि मेंदूचं सगळं सगळ्यांचाच रेस्ट झाला पाहिजे या दृष्टीने सगळ्या उपाययोजना रात्री ह्या केल्या जातात की काही गोष्टी तुम्ही रात्री करा त्याचा रात्रभरामध्ये इफेक्ट होऊन तुम्ही दिवसा परत त्याला तयार करू शकता पुढच्या स्ट्रेस घेण्यासाठी तर मॉइश्चरायझेशन वापरणं आणि क्लिन्झिंग सगळ्यात महत्वाचं आहे त्वचेची स्वच्छता जितकी तुम्ही ठेवाल तितके तुम्ही चेहऱ्याचे आजार म्हणा किंवा शरीरावरच्या त्वचेचे आजार म्हणा ते दूर ठेवू शकता चेहऱ्यावरती मेडिकेटेड क्लिन्झर्स आणि फेस वॉशेस तुमच्या स्किनच्या प्रकारानुसार वापरू शकतो आपण आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला आपण स्किन ऑइली आहे आणि ऑइली स्किन जर वापरतो आहे तर पिंपल येणं कमी होतच नाही hmm. कारण आपण जे पाहिजे आहे ते आपण करतच नाही मग अशा स्किनवाल्यांमध्ये ज्यांच्यामध्ये ऑइली स्किन आहे hmm. तर आपण सॅलिसिलिक ऍसिड ग्लायकोलिक ऍसिड हे मेडिकेटेड फेस वॉशेस येतात hmm. तर हे तुम्ही वापरून ते जितकं आवश्यक आहे तितकं ठेवून मॉइश्चर ठेवून बाकीचे जे एक्सेस आहे ते तुम्ही रिमूव्ह करू शकता जसं स्किन ड्राय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही विटॅमिन ई म्हणा आणि इमोलियन असतात काही हायलोरोनिक ऍसिड असतं त्याच्याने जी त्वचेची नमी सांभाळून ठेवतात hmm. ते क्लिन्झर्स वापरा त्याच्याने जे एक्सेस ड्रायनेस आहे तो येत नाही hmm. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा मेडिकेटेड उपचार पद्धती करता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत मिळते आणि डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम्सच कमी होतात जसं फंगल इन्फेक्शन जे स्किनवरती आजकाल पावसाळ्यापासून आम्ही बघतो आमच्या क्लिनिक्समध्ये तर ते जवळपास बाराही महिने आजकाल फंगल इन्फेक्शन दिसायला लागलं आहे पूर्वी लिमिटेड वेळ राहायचा पण आता दिसायला लागलाय त्याचं कारण आहे सतत घट्ट कपडे वापरणं सिंथेटिक कपडे वापरणं फॅशन इंडस्ट्री इतकी वाढली आहे पूर्वीसारखे आता कॉटन जास्त वापरण्यात येत नाही तर ते पण एक कारण असतं तर त्या गोष्टीसाठी लक्ष ठेवायचं की आपण दिवसातून दोन वेळा आंघोळ करू स्वच्छता ठेवू मेडिकेटेड क्लिन्झर सोप्स अवेलेबल असतात जे तुमच्या स्किनला आवश्यक आहे जंतू निघण्यासाठी स्किनवरचे फंगस निघण्यासाठी आणि कॉटनचे ढिले कपडे घालून ऍटलीस्ट तुम्ही जेवढा वेळ घरी आहात तेवढा वेळ तरी तुम्ही ही स्वच्छता पाळून त्वचेचे आजार दूर ठेवू शकता श्रोते हो आपण एकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत आजचा आपला विषय आहे चेहऱ्याशी निगडीत त्वचेच्या समस्या आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉ तज्ज्ञ डॉक्टर श्यामल बलकी नमस्कार डॉक्टर डॉक्टर पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया उपचार पद्धतीविषयी आपण जाणून घेत असतो आपण काय डाग येत असतील तर काय उपचार असतात ते सांगितलं होतं त्या व्यतिरिक्त इतर समस्यांवर कुठले उपचार असतात जसं आपण सांगितलं की काळ्या डागांसाठी सनस्क्रीन हे महत्वाचं आहे आणि जे काळे डाग आलेले असतात त्यासाठी सुद्धा आपण जे ग्लायकोलिक ऍसिड किंवा कोजिक ऍसिड हायड्रोकिनॉन हे मेडिकेटेड प्रोडक्ट्स असतात ते तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेऊन तुम्ही ते काळे डाग घालवू शकता तसंच तुम्ही आधुनिक उपचार पद्धती जर म्हटलं तर आपण पुढची जी असतं पिलिंग एक प्रोसिजर असते त्याच्यामध्ये आपण त्वचेची वरची लेअर जी असते डेड स्किन लेअर आणि वरच्या लेअरमध्ये जितकं पण पिगमेंट अॅक्युम्युलेशन आहे ते रिमूव्ह करू शकतो मायक्रोडोमायब्रेशन एक पद्धती आहे त्या सुद्धा पेनलेस पद्धतीने त्वचेची डेड स्किन डॅमेज स्किन आपण काढून खाली नवीन स्किन येण्यासाठी त्याला प्रमोट करू शकतो आणि ज्या गोष्टी डीप आहे डर्मिस म्हणजे जी त्वचेची अगदी खालची लेअर आहे तिथपर्यंत जर पिगमेंटेशन आहे तुम्हाला तर मग ते लेझर्सच्या पद्धतीने आपण क्युअर करू शकतो कारण आता लेझर्स खूप अॅडव्हान्स आलेले आहेत बिना काही साईड इफेक्टचे ते तुम्हाला जितकं पाहिजे तितकं क्लिअरन्स देऊ शकतात त्यानंतर जेव्हा चेहऱ्यावरती एक्स्ट्रा केस वगैरे येतात तेव्हा आपण लेझरने त्या फॉलिक डॅमेज करून कायम स्वरूपी चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करू शकतो म्हणजे वारंवार त्याला वॅक्स करणं वारंवार हेअर रिमूव्हिंग क्रीम लावणं किंवा रेझर लावणं हे तसं पण काही दिवसांनी प्रॉब्लेम क्रिएट करतो hmm. म्हणून आपण सेफ वेनी ते लेझरनी परमनंट हेअर रिडक्शन करून पाहिजे तितका दिवस ते आरामात कंट्रोलमध्ये ठेवू शकतो नंतर त्वचेच जे अँटी एजिंग प्रोसिजर्स आता आहेत अँटी एजिंग मध्ये आपल्याला ऍडव्हान्स पद्धतीमध्ये बोटॉक्स आहेत किंवा फिलर्स आहेत ते सुद्धा तज्ञांच्याच मदतीने तुम्ही घेऊ शकता याचा लॉंग लास्टिंग इफेक्ट असतो आणि जसं काही प्रोफेशन्स आहेत ज्यांना अगदीच खूपच चांगलं दिसायचं जसं मॉडेलिंग आहे किंवा जे आपल्या मध्ये काम करतात ड्रामाज मध्ये काम करतात एअर होस्टेस आहे ज्यांच्या वरती त्यांचं प्रोफेशन डिपेंड आहे त्या लोकांसाठी ह्या सगळ्या ऍडव्हान्स पद्धती खूप महत्वाच्या आहेत आणि त्याच्याने त्यांना पाहिजे तितका चांगला स्किनचा रिस्पॉन्स मिळू शकतो वयानुसार चेहऱ्याच्या त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यायची असते वयानुसार चेहऱ्यावरती महत्वाच्या दोन गोष्टी होतात एकतर त्वचेची जी इलॅस्टिसिटी ज्याला म्हणतो आपण लवचिकता ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे त्वचेवरती फाईन लाईन्स रिंकल्स सुरकुत्या यायला लागतात आणि त्वचा लूज व्हायला लागते त्यानंतर दुसरा आहे की अगदी बारीक बारीक मस्से यायला लागतात जर निरखून बघितलं आपण चेहऱ्यावर तर अगदी बारीक बारीक मस्से डोळ्याभोवती ओठान किंवा फोरहेडवरती असे यायला लागतात तसेच त्वचेवरती ओपन पोर्स होणे hmm. हा सुद्धा एक प्रॉब्लेम असतो जो आपल्याला वयोमानानुसार यायला लागतो तर अँटी एजिंग पद्धतीने याला असं नाही आहे की फारच आधुनिक उपचार करायचे पण अँटी एजिंग सनस्क्रीन्स येतात काही त्याच्यामध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये मॉइश्चरायझर असतात आणि स्किन टायटनिंग एजंट असतात रेटिनॉलचा समावेश असतो विटॅमिन सी असतात डेरिव्हेटिव्स हे सगळ्या गोष्टी ज्या अँटी एजिंग मध्ये असतात त्या गोष्टी आपण वापरून म्हातारपणाचे लक्षणं येणं हे थोडं स्लो करू शकतो आणि मग ज्याला म्हणतो आपण की पन्नाशी मध्ये पण चाळीसचे दिसणं ह्यालाही आपण सक्सेसच म्हणतो तर हे आपण अचीव करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बोलता बोलता म्हणाला होतात की कारणांमध्ये आहार आणि व्यायाम हा देखील खूप महत्वाचा असतो तर त्वचा जर चांगली ठेवायची असेल चेहरा छान ठेवायचा असेल तर एकंदरीत आहार कसा असायला हवा आणि व्यायाम कुठला करायला हवा व्यायाम काय सांगाल हो हा फार छान प्रश्न विचारला तुम्ही आहार आणि व्यायामाचे खूप महत्व आहे पारंपरिक पद्धतींनी सुद्धा जे आधीचे लोक होते ते सुद्धा कोणत्या तरी खेळाच्या रूपातून किंवा कोणत्या तरी माध्यमातून व्यायाम करायचेच आणि आहार तर पूर्वी फार ज्याला म्हणतो ऑर्गेनिक आता आपण म्हणतो पूर्वी फार सात्विक आहार मिळायचा आता थोडंसं पोल्युशन वाढल्यामुळे फर्टिलायझर्सचा वापर वाढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या रेअर झाल्या आहेत पण त्यातल्या त्यात आपण हे करू शकतो की सात्विक आणि ताजा भाजीपाला फळे यांचा वापर करू शकतो ज्यामध्ये फार अँटी असतात जे सिट्रस फ्रुट्स म्हणतात ज्याला व्हिटॅमिन सी युक्त जे असतात जसं संत्री मोसंबी डाळिंब हे अगदी त्वचेसाठी अमृत आहे आवळा या सीझनमध्ये आवळा मिळतो लिंबू या सी चे जे पदार्थ असतात याने सुद्धा तुमच्या त्वचेला नितळपणा येतो आणि तुमच्या त्वचेतले जे डॅमेज करणारे असतात ते सगळे एलिमिनेट होतात आणि त्वचा रिज्युमेट व्हायला मदत होते त्यानंतर नियमित व्यायाम हा त्वचेला खूप आवश्यक असतो कारण की त्वचेच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती मिळण्यासाठी आपल्याला दिवसाचा वीस मिनिट तरी श्वासो श्वासाचे जे व्यायाम असतात ज्याला प्राणायाम म्हणतो आपण ते करणं सूर्यनमस्कार घालणं किंवा तुम्ही जे साधं आपलं जे वॉक असतं ना अगदी वीस मिनिटांचं वॉक जरी केलं तुम्ही साधं तरी सुद्धा त्याने सुद्धा मदत होते hmm. त्याने सुद्धा स्किन चांगली व्हायला मदत होते ओपन पोर्स जे आहेत ते त्याच्यातून सगळे जे एक्स्क्रीशन ज्याला म्हणतो की जे टॉक्सिन्स आहेत ते सगळे बाहेर निघतात hmm. क्लीन होतात त्वचेचं नॉर्मल क्लिन्झिंग होतं जेव्हा आपण व्यायाम करतो घाम येतो ना आणि क्लिन्झिंग होतं ज्याला म्हणतो त्यामुळे आपल्याला हे आहार आणि व्यायाम हे दोन्हीही गोष्टींचं फार महत्व आहे स्किनसाठी आता सरते शेवटी महत्वाचा प्रश्न की मला जर त्वचेचे आजार होऊ नये असं वाटत असेल तर काय काळजी घ्यायला हवी जर तुम्हाला वाटत आहे की तुमची स्किन तुमचे हेअर्स तुमची शरीराची त्वचा अगदी निरोगी राहावी त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की स्वच्छता पाळावी सगळ्या बाबतीमध्ये चेहरा व्यवस्थित धुणे आंघोळ व्यवस्थित करणं नियमित झोप आहार व्यवस्थित घेणं तसेच मेडिकेटेड प्रॉडक्टचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करणं याने तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते येणार नाहीत आणि त्वचा निरोगी मात्र सल्ल्यानुसारच हे वापरायचे सांगितलं म्हणून कुठेतरी ऐकलं म्हणून आपण या गोष्टी करू नयेत डॉक्टर श्यामल बलकी आपण इथे आलात आणि चेहऱ्याशी निगडीत त्वचेच्या समस्या या विषयावर एकदम सविस्तर असं मार्गदर्शन आमच्या सर्व श्रोत्यांना केलं आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार श्रोते हो चेहऱ्याशी निगडीत त्वचेच्या समस्या या विषयावर सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर श्यामल बलकी यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती